देवगड निपाणी महामार्गावर असलदे डांबरेवाडी येथे आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसामुळे चार मोठे वृक्ष कोसळले आहेत. त्या ठिकाणी कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांना माहिती दिल्यानंतर तातडीने जेसीबी व क्रेनच्या सहाय्याने त्या जुनाट कोसळलेल्या चार वृक्षांना बाजूला करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गावचे सरपंच चंद्रकांत डांबरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने मदतीसाठी धावले आहेत. मात्र हा देवगडला जाणारा मुख्य मार्ग असल्यामुळे वाहनांची दोन्ही बाजूने लांबच लांब रांगा लागल्या आहेत. असलदे ग्रामस्थांनी वृक्ष कोसळल्यानंतर कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे आणि कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांना कळवले. त्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत जुनाट वृक्ष कोसळलेल्या ठिकाणी रस्ता वाहतुकीस खुला करण्याचे काम हाती घेतले आहे. अजूनही अर्धा ते पाऊण तास वृक्ष हटवण्याचे काम सुरू राहील. एकूण चार वृक्ष वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात देवगड निपाणी मुख्य रस्त्यावर कोसळले आहेत. रस्ता वाहतुकीस खुला करण्यासाठी गावातील माजी सरपंच पंढरी वायंगणकर, अनिल नरे, प्रदीप हरमलकर, महेश लोके, आनंद तांबे, मनोज लोके, दीपेश तांबे, कोतवाल मिलिंद तांबे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. तर अधिक बातम्या आणि अपडेट्ससाठी पाहत रहा सिंधुदुर्ग 24 तास. सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.